नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2022-23 या बालेवाडी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत। आपण आता आहोत बालेवाडीच्या क्रीडा संकुलामध्ये आणि या ठिकाणी आता या कार्यक्रमाचं जे उद्घाटन आहे ते उद्घाटन होणार आहे। आपण माझ्या मागे बघताय बालेवाडी स्टेडियमचं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जो आहे हा माझ्या मागे आहे आणि या ठिकाणी बॅडमिंटन हॉलमध्ये या स्पर्धेचं उद्घाटन आज होणार आहे। या क्रीडा संकुलामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र स्टेट ऑलिम्पिक गेम्स 2022-23 या आता या ठिकाणी सुरू होत आहेत। महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष अजित दादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी ती एकनाथजी शिंदे आपले मुख्यमंत्री स्वाधीन करावी। एकनाथजींना विनंती करतो की आता मुख्य ज्योत त्यांनी प्रज्वलित करावी। आपला खेळ दाखवण्याची संधी मिळावी पूर्ण स्पर्धेमध्ये आपण ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचा दर्जा राखलेला हे नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील देतो। 2 जानेवारी ते 2012 जानेवारी या कालावधीमध्ये राज्यात महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचं आयोजन होत आहे। 2 तारखेला सुरुवात झाली। मी त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्र्यांचं आणि क्रीडामंत्र्यांचं सर्वांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली। हे वर्षाच्या सुरुवातीलाच ही स्पर्धा होणं अपेक्षित होतं, यापेक्षा खेळाडू आणि क्रीडा रसिकांच्यासाठी दुसरी चांगली गोष्ट असू शकत नाही। वर्षाच्या सुरुवातीलाच ही राज्यस्तरीय मोठी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल राज्य शासनाचं, राज्याच्या क्रीडा युवक सेवा आयुक्तालयाचं आणि महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्त्यांचं स्पर्धेच्या आयोजनात सहभागी असलेल्या सर्व सहकार्य करणाऱ्या क्रीडा संघटनांचं, त्यांच्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा त्यांनी भरवली आणि 9 शहरांमध्ये या माध्यमातून वेगवेगळ्या खेळांमध्ये
10,000 खेळाडू क्रीडा प्रशिक्षक वेगवेगळे त्या ठिकाणी या सगळ्या स्पर्धाचे आयोजक असे सगळे 10,000 लोक याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि महाराष्ट्रातलं क्रीडा क्षेत्र एक प्रकारे ढवळून काढण्याचं काम हे या माध्यमातून या ऑलिम्पिक स्पर्धा या ठिकाणी करतायत आणि म्हणून मी खरोखर क्रीडा विभागाचं मनापासून अभिनंदन करतो. सरकारने ओळखलंय, देशाचे पंतप्रधान मोदीजी खेलो इंडियाच्या माध्यमातून आज प्रत्येक खेळाडूला त्या ठिकाणी खेळण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तशीच संधी आज आपण या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिकच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंकरता उपलब्ध करून देतोय. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि आपला क्रीडा विभाग या दोन्ही विभागाचं मी मनापासून अभिनंदन करतो. अतिशय उत्तम नियोजन या ठिकाणी आपण केलेलं. तसं बघायला गेलं तर आमचे क्रीडा मंत्री हे खेळ प्रेमी आहे. सांगलीच्या पुरामध्ये बोट वगैरे बोटीची वाट न पाहता डायरेक्ट पोहत पोहत ते लोकांना वाचवायला पोहोचले, म्हणजे ते अतिशय उत्तम स्विमर पण आहे आणि बाकी सगळे खेळ त्यांना येतातच. गुजरातमध्ये मगाशी अनेक लोकांनी उल्लेख केला की आपल्याला 140 पदक मिळवून देशामध्ये आपल्या महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आपल्या खेळाडूंनी मिळवून दिला आहे. हे आपल्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे आणि म्हणून त्या खेळाडूंचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. आपलं राज्य केवळ उद्योगधंदे, साहित्य, आर्थिक विकास किंबहुना इन्फ्रास्ट्रक्चर यातच आघाडीवर नाही, तर आमचे खेळाडू देखील तितकेच गुणी आहेत आणि महाराष्ट्राचे विजयी पताका जे आहे ते डौलाने फडकवतायत. नक्की भविष्यात ऑलिम्पिकमध्ये देखील आपल्याला चांगले यश मिळेल जर असंच आपण नियोजन चालू ठेवलं तर. महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2022-23 उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो.